राया बायकोच्या एवढ्या आहारी जाशील असं वाटलं नव्हतं. ही बोलली आहे म्हणून आलास ना मदत करायला. हिनंच सांगितलं असेल या घराच्या आत पाऊल ठेवायचं नाही म्हणून. ही सांगेल ते सगळं ऐकतोस. हे घर तोडतोय, स्वतःच्या आईला स्वतःपासून लांब करतोयस, या घराला आपलं म्हणत नाहीस, मग कुठल्या हक्काने आलायस रे मदत करायला? आई अगं काय बोलतेस तू? तुला मदत करण्यासाठी मला कुणाला इचारायची किंवा कुणाला सांगायची गरज नाहीये. तू अडचणीत आहेस म्हणून मदत करायला आलो. मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. मी बघीन कुठून आणायचे पैसे ते, नाही तर खाईन ह्यांची बोलणी. पण तुमचे उपकार नकोयत मला. आई अगं उपकार करत नाहीये मी, पण कोणी मदत म्हणून किंवा कर्ज म्हणून तरी ठेव, पण घे. तुमच्यात भांडणं झालेली आम्हाला अजिबात आवडणार नाही ताई. परक्यांकडून मदत घेत नाही मी. अहो अत्या राया काय परका नाही? परका नसता तर असं आमच्यापासून लांब राहिला नसता. तू त्याला आमच्या सगळ्यांपासून लांब केलेस, आमच्याशी त्याचं नातं तोडलेस, हेच पाहिजे होतं ना तुला? झालं असेल तुझ्या मनाचं समाधान? अगं ही काय बोलतेस तू? तुला जी काय बोलायचं आहे ना ती मला बोल. जी काय झालं त्यात कृष्णाची काय बी चूक नाही. ही मुलगी ह्या घरात आल्यापासून सगळं चुकीचं घडतंय. माझ्या एकुलत्या एका लेकाला माझ्यापासून लांब केले. गावात कुठेही तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. इतक्या वर्ष गावात मानाने जगलो, पण आता गावात मान खाली घालून जावं लागतंय. आई अगं चांगल्या मनानंच तुझी मदत करायला आलो होतो आम्ही. तुझ्या मनातनं राग काय जायना झालंय. तुझ्या मनात कृष्णाबद्दल एवढा द्वेष असेल असं वाटलं नव्हतं मला. अगं कृष्णानं हे घर एक कसं राहील ह्याचाच विचार केलाय कायम. पण तुम्ही तुमच्या डोळ्यावर तिच्या तिरस्काराची पट्टीच बांधून बसलाय. तुम्हाला तिचा चांगुलपणा कसा दिसणार आहे? मी अगोदर बी सांगितलंय आणि आत्ता बी सांगतो, कृष्णाचा अपमान झालेला मला चालणार नाही. तुझ्याकडून अपेक्षाही नाहीये दुसरी. आई बाप, आजी आजोबा ह्या सगळ्या नात्यांची कदर नाही राहिली तुला. बायकोचा पदर धरून जगतोयस, हीच एकटी तेवढी या जगात गुणाची. बाकी आम्ही सगळे तुझ्या वाईटावरच टपलोय ना. पण एक लक्षात ठेव, आम्ही डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली. आम्हाला सगळं व्यवस्थित दिसतंय. तुमचं जे काही चाललंय ना ते सगळं तू तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधलीयस. बायकोचा बैल बनलायस तू, बैल. बायकोचा अपमान झाल्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हे नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं. आणि हे सगळं आहे ना मी तुमच्या पोथीपुराणामधूनच शिकलो. तुमच्या भाषेत ह्याला जर बैल होणं म्हणत असतील ना तर हो, हाय मी बैल. आणि हो, रागात का असं ना तुम्ही तिला माझी बायको म्हणून स्वीकारलं हीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यामुळं इथनं पुढं कृष्णाबद्दल बोलताना तुम्ही सगळे आदर ठेवूनच बोलाल याची आशा ठेवतो मी. मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं याची साधी शिस्त नाहीये त्याला. आहो पण एक शब्द बोलू नका तुम्ही. हे असंच तुम्ही सतत पाठीशी घालत आलात ना त्याचे परिणाम भोगतोय आपण. अहो पण त्याची बाजू तरी समजून घ्या. तो घरात चोरी झाली होती म्हणून त्यांना मदत करायला आला होता ना. शेवटी तो विद्यार्थ्यांचा वारस आहे, आपला नातू आहे ना. हेच हेच आजवर चुकलं तुमचं. नातू नातू म्हणून सतत त्याची बाजू घेत आलात.
आज हाच नातू सगळ्यांसमोर त्याच्या आजाची इज्जत वेशीवर टांगतोय. तुम्ही सारखं म्हणता ना विधातेंचा वारस, विधातेंचा वारस. अहो मग त्यानेही विधातेंचा वारस असल्यासारखं सतत वागावं ना. या घराचा वारस म्हणून त्याच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, त्याची काही कर्तव्य आहेत, काही बंधन आहेत. ती पाळलीत का त्याने कधी? कधीच नाही. बोला ना आता काय झालं. अहो तुम्हाला किती समजून सांगितलं ना, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का? का विश्वास ठेवायचा? आम्ही सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आम्ही त्या पोरी सोबत बिन लग्नाचा राहतोय. तो शोभतं का तुमच्या नातवाला आहे? तिच्यासाठी त्याने हे घर सोडलं आणि त्या पडवीत जाऊन संसार थाटला, हे योग्य वाटतंय तुम्हाला का? त्याच्या बायकोसाठी आमचा सगळ्यांसमोर सतत अपमान करतो, हे पटतंय तुम्हाला? अहो तुम्ही स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघा, मग तुम्हाला कळल. तो जे काय वागतोय ना त्याच्या मागे कारण पण तसंच आहे. आपल्याला वाटतं की तो घरच्या समद्यांच्या विरोधात आहे, पण तसं नाही आहे. ज्याचं जितकं प्रेम कृष्णावर आहे तेवढंच या घरावर इथल्या माणसावर आहे. तो पण विद्यार्थ्यांचं नाव मोठं व्हावं म्हणून सतत धडपडत असतो. तुम्ही त्याला समजून घ्यायला लई कमी पडताय. त्याचा या घरावर जीव नसता तर आज पण पैसे घेऊन आला नसता रंजनाला द्यायला. हे असं वरवरचं खोटं प्रेम दाखवून आपल्याला घरच्यांची खूप काळजी आहे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तो तुमचा गैरसमज आहे. तसं नाहीये, तुम्हाला त्या दोघांमधलं खरं प्रेम कधी समजलंच नाही. आणि आम्हाला ते समजूनही घ्यायचं नाहीये. हे सगळं बघून आमच्या डोळ्याचं पारण फिटलंय. त्यासलं लग्न करायचं, मग काडी मोड घ्यायचा आणि मग हे असं एकत्र राहायचं. याला प्रेम म्हणता तुम्ही? त्याचं लगीन झालं तेव्हा तुम्ही इथं नव्हता. त्याची लग्नाची पहिली बायको लई दिवस जगणार नाही असं भाकीत केलं होतं गुरुजींनी. लग्नानंतर कृष्णाच्या जीवावर लई प्रसंग बेतलं. त्यात रायाने तिला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं. तो जर कृष्णासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत असल तर तुम्हीच सांगा त्याचं कृष्णावर किती प्रेम असल. ते सात फेरे, विधी पूजा, आंतरपाठ या समद्याच्या पलीकडे आहे. त्यांचं प्रेम आपल्याला नाही कळणार. ते काडी मोड घेऊन एकत्र राहतात याचा राग येतोय ना तुम्हाला? तर ऐका, त्यांनी एकमेकांपासून लांब जाण्यासाठी काडी मोड नाही घेतला, तर कायम दोघांना एकमेकाच्या जवळ राहता यावं म्हणून घेतलाय. राया कृष्णाला काय बी झालेलं नाही बघू शकत. दोघांचा एकमेकावर लई जीव आहे. हे घटस्फोटाचे पेपर त्यांच्यातलं नातं नाही संपू शकत. ना बरं झालं तू आलीस बघ. तू नव्हतीस ना तर कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं, काहीच काम करू वाटत नव्हतं मला. सारखं तुझ्या डेस्ककडे लक्ष जायचं. आणि कितीतरी अशा गोष्टी होत्या ज्या तुझ्या संग बोलून मग त्या करायच्या होत्या. लय काम राहिलेत बघ. आता मी आली ना, आता आपण दोघं मिळून काम पूर्ण करू. तुला असं वाटतंय ही सगळी कामं एका दिवसात पूर्ण होतील? आता सगळी बिलं बघायची आहेत, टॅक्सची मोजदात करायची आहे, त्यो भरायचा आहे आणि पगार बी काढायचा आहे. होईल एका दिवसात? का नाही होणार, दोघं मिळून केल्यावर समद होणार. चल कामाला लागूयात. चल लागूया. हलक्यात कामच नसतंय बघ आपलं. तू बस. राया, ह्या बिलांची रिसिप्ट कुठे? ह्याची रिसिप्टच दाखवली नाही तुम्हाला? अगं की पाठी मग जोडली. सर आत येऊ का? या ना. सर एक आनंदाची बातमी, आपण आयुर्वेदिक कंपनीला हळदी सॅम्पल दिलं होतं हे त्यांना आवडले. ते आपल्या बरोबर डील करायला तयार आहेत. त्यांना कधी बोलवायचं? उद्याच बोलवा त्यांना. अरे राया उद्या कशाला? आजच बोलवून घे, चांगल्या कामाला उशीर कशाला?
अगं आज केवढी कामं पडलेत. अरे मीटिंग पण महत्त्वाची आहे. सर तुम्ही फोन लावून माणसं बोलवून घ्या, आपण आजच मीटिंग करूयात. आणि तुम्हाला सांगते, इतक्या दिवसांनी कारखान्यात येऊन मला लई भारी वाटते, एक वेगळीच एनर्जी वाटते, त्यामुळे आज आपण भरपूर कामं करणार आहे. चालेल, आता लगेच फोन करतो. हा कृष्णा, कृष्णा तू ही मीटिंग ठेवतेस खरं, पण आपल्याला विचार करायला वेळ बी नाही भेटणार, आणि डील होणं लई महत्वाचं आहे बघ. कोहिनूर इंडस्ट्रीला नवीन क्लायंटची लई गरज आहे. तू काय बी काळजी करू नकोस. अरे मीटिंग म्हणजे काय, आपण आपली हळद कशी चांगली देतो हे फक्त सांगायचं असतं, आणि आपल्या हळदीची क्वालिटी समजा सांगते, त्यामुळे तू तुझ्या टेन्शनच्या गाडीला ना जरा ब्रेक मार. आणि माझ्यावर विश्वास ठेव, ही मीटिंग पण चांगली होणार आणि ही डील बी पक्की होणार. अंतर काय ग, इथं त्यांनी त्यांची समधी इस्टेट तुझ्या नाव केली आणि मला सांगितलं बी नाही. स्वी नाही ग, नाही केली. मला तुझे सगळे टोमणे कळतात हा गुली आत्या. विदा ते काही भोळे नाही आहेत त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला. पण एक दिवस ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते का नाही बघच. अगं तुला जरा तर काय वाटतंय का नाही, अशी निवांत बसली असती. त्या पैशांवर न घरात युद्धच व्हायचं राहिले. मी जर गावली बिवली तर मी बरे ग बशीन ग, तुझी मी समधी करतो बाहेर काढीन. त्याच्यामुळे जर तुला अडकायचं नसेल ना तर गप गुमान त्या गुंडाला फोन लाव आणि त्याला म्हणाव आमचं 2 लाख दी आणि आम्हाला ह्यातनं मोकळं कर. अग पण तो फोन करतोय असं म्हणाला होता. त्या गुंडांवर काही विश्वास ठेवू नगस, ती नसत्या ते शान. जिकडची सुपारी येईल का नाही तिकडच जाते ती. आत्ताच्या आत्ता तू स्वतः त्याला फोन लाव आणि त्याला म्हणाव पैसे तयार ठेवू, आम्ही न्यायला येतोय. लावते. हॅलो, तू आमचे पैसे येऊ शकता का आता? तुम्ही पैसे न्यायला आत्ता भेटतो. हा चला आता पडदिशी एकदाच ती पैसे घेऊन येऊ आणि रणजीच्या कपाटात नेऊन टाकू, म्हणजे आपली काळजी मिटली. चल लवकर. आत येऊ शकतो का? या बस. सर हे फार्मा कंपनीचे मार्केटिंग हेड मिस्टर अविनाश आणि त्यांचे कलिंग सर. चहा कॉफी काही चालेल. नमस्कार, मी रायबानवी दाते आणि या कृष्णावी दाते. नमस्कार. आपण मीटिंगला सुरुवात करूया. आम्ही तुमच्या कंपनीचं नाव खूप ऐकले आणि फक्त ऐकलंच नाही तर तुमच्या हळदीचं सॅम्पल पण खूप आवडले आम्हाला. आम्ही आजवर अनेक कंपनीकडून हळद मागवली पण तुमचे जे सॅम्पल आले त्याची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. आम्ही तुमच्या हळदीची टेस्ट केली तेव्हा आम्हाला कळलं ती अत्यंत प्युअर आहे. हो ना, नाहीतर प्रॉफिटसाठी आजकाल सगळेच भेसळ करतात. कोहिनूर इंडस्ट्रीज पहिल्यापासूनच फायद्यापेक्षा गुणवत्तेचा विचार करत आली आहे. हो, ते जाणवते तुमच्या हळदीवरून. म्हणून तर आम्ही आज तुमच्याशी सविस्तर बोलायला आलोय. आम्हाला मोठ्या प्रमाणात हळदीची गरज असते. आम्ही तुम्ही दिलेलं कोटेशन पाहिलंय पण आम्हाला ते आता तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. कसं आहे सर, ऑफर ही तुम्ही आमच्यासोबत किती वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करताय यावर अवलंबून आहे. तुम्ही 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं तर फायदे वेगळे आणि 5 वर्षाचं केलं तर त्याचे फायदे वेगळे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला आमच्या कोहिनूरच्या हळदीबद्दल थोडी माहिती सांगते. सो दिस इज इट, तुम्ही आमच्यासोबत डील केली तर तुम्हाला हे सगळे फायदे मिळतील. आमच्याकडून हे डील पक्क समजा. आपल्या कराराच्या कागदपत्राची पूर्तता आम्ही लवकरच करू आणि आता जी हळदीची क्वालिटी आहे तीच आम्हाला शेवटपर्यंत हवी आहे. अहो तशीच राहणार, शब्द आहे आमचा. चला तर येतो आम्ही. हा कृष्णा कृष्णा कृष्णा. अगं राया काय करतोय सर, आपण ऑफिसमध्ये कोणी बघितलं तर? अगं आज मी लई खुश आहे बघ, एवढी मोठी डील आपण आपल्या पदरात पाडून घेतली.
ही सगळं का नाही फक्त तुझ्यामुळे शक्य झाले आपल्यामुळे. बर चला साहेब, कारखान्यातली कामं संपली आहेत, आता घरी जाऊया, काहीतरी गोडधोड बनवती. अरे वा. राया, मी खूप खुश आहे बघ, मनावरच मोठ ओझ उतरलगत झाले. काय झालं? काही झालं म्हणजे खरं ती डील कॅन्सल झाली म्हणून मला किती वाईट वाटत होत. सारखं असं वाटत होतं माझ्यामुळेच झालं. खरं तर मी तुला पाणी भरायला घरी थांबवायलाच नको होत. तू कुठं थांबवलंस? माझं मीच थांबलो होतो. थांबूनच द्यायला नको होत. ती डील कॅन्सल झाली म्हणून कारखान्याचं किती मोठं नुकसान झालं मला लई वाईट वाटत होतं. तू एवढ्या कष्टानं कारखाना उभा केलास, त्या कारखान्याचं नुकसान झालेलं आणि कारखान्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. किती काळजी करतेस ग तू? आणि एक डील कॅन्सल झाली म्हणून काही लई नुकसान होत नसते. अरे पैशाचं नुकसान होत नसेल, पण मान सन्मानाचं काय? ती लोक तुझ्याबद्दल मनात गैरसमज घेऊन गेली. त्यांना कुठं माहीत आहे माझा राया किती जीव ओतून कारखान्याकडे लक्ष देत होती. बरोबर आहे. तुझ्यासारखी जीव लावणारे जोडीदार जर सोबत असेल का नाही तर प्रत्येक माणूस जीव ओतूनच काम करणार. बघ तुला माहिती आहे, तू जर सोबत असशील ना तर मला कसलीच काळजी नाही. किती बी मोठं संकट आलं का नाही तरी त्यातनं मी बाहेर पडणार, मला 100% खात्री आहे. आणि तुला सांगू का, आजच्या मिटिंगचं मला अजिबातच टेन्शन नव्हतं बघ, कारण की तू सोबत होतीस आणि मला 100% खात्री होती की तू जर मिटिंगला असशील ना ही डील आपल्या बाजूनेच होणार म्हणून. हो का? मग ती मिटिंग साठी लोक यायच्या आधी कोण घाबरलं होतं? कोण? मी? है अगं मी कशाला घाबरतोय? ते तू घाबरावी म्हणून मी घाबरायचं नाटक करत होतो. मी घाबरावं? मी घाबरावं? चल बस. थांब थांब थांब, गुली मावशी ना अंतरा. थांबा थांबा थांबा, बस पटकन. हा चला. अगं चालले असतील कुठल्या तरी कामाला. नाही राया, मला ना काहीतरी गडबड वाटते. अंतरा नाही का फोनवर बोलली होती रायन कृष्णानं बघितलं तर त्यांचं काही खरं नाही म्हणून. बरोबर आहे तुझं. आपण एक काम करू, ह्यांच्या मागं मागं जाऊ, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू. अंतरे, आपल्याला घरातनं निघताना कोणी बघितलं नाही नव का? कशाला कोणी बघतंय, आणि बघितलं तरी त्यांना वाटेल आपण बाजारात चाललोय. ते अगं मग माघारी येताना काहीतरी आणायला पाहिजे की. हा मग घेऊ की, 2 लाख रुपये मिळणार आहेत ना गुंडाकडून. तू तर त्या 2 लाखाकडे बघू बी नगस, तुला तर वास बी घेऊन देत नसती मी. त्या 2 लाखावर न घरात किस्ता राडा चाललाय बघतेस नव का? ती काय नाही बघ, त्या गुंडाकडनं 2 लाख रुपये घ्यायचं आणि गुपचूप नेऊन रंजीच्या कपड्यात ठेवायचं. ईशाई सपला. कृष्णा, अगं ही रिक्षा इकडे कुठं वळाली? ह्यांचं नक्की काय चाललंय? चल बघूया. हे घ्या, राहिलेले पैसे द्या. चल ना आता, सुट्टे पैशांनी बंगला बांधणारस का? चल. या दोघी इथं काय करतात? आपल्याला बघायला पाहिजे. माणूस कोण आहे? हा तर तोच माणूस आहे ज्यानं माझ्यावर हल्ला केला होता. म्हणजे गुली मावशी आणि अंतरा याला